नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत वाघोलीतला 1 BHK पाहण्यासाठी। हा 1 BHK फ्लॅट हायवेच्या एकदम जवळ आहे। मेन चौकातच हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला पाहायला भेटेल। कार्पेट आणि प्राइस जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला प्राइस, कार्पेट, ऑफर वगैरे पाहायला मिळतील। तर नमस्कार, मी जालिंदर, तुम्ही पाहता पुणे प्रॉपर्टी यूट्यूब चॅनल। चला तर बघूया 1 BHK हा फ्लॅट। तुम्ही बघू शकता हा आपला प्रशस्त असा लिव्हिंग असेल। लिव्हिंगची साईज पाहिजे तर 10x12 आपण हा लिव्हिंग यामध्ये प्रोव्हाइड करत आहोत। त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अमेनिटी यामध्ये प्रोव्हाइड करत आहोत, क्लब हाऊस, जिम, वॉटर लॉन वगैरे। त्याचबरोबर ही आपली बाल्कनी असेल। बाल्कनीची साईज पण आपण 4x4 यामध्ये प्रोव्हाइड करत आहोत। व्हेंटिलेशनसाठी प्रॉपर विंडो वगैरे आहेत। बाल्कनी पण प्रशस्त अशी आपण 1 BHK हिशोबाने प्रोव्हाइड केलेली आहे। तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कळवत जा। तुमच्या एक लाईकने मला इम्प्रेशन नक्की मिळते। त्याचबरोबर हे आपलं किचन असेल। किचनची साईज 7.5x8 आपण किचनची साईज यामध्ये प्रोव्हाइड करत आहोत। किचनच्या शेजारी पण आपण एक ड्राय बाल्कनी प्रोव्हाइड करत आहोत। डोर क्वालिटी वगैरे बघू शकता, सिमेट्रिटीज असे डोर मिळून जाते तुम्हाला। ड्राय बाल्कनी साईज पाहिली तर 6x4 आपण ड्राय बाल्कनी यामध्ये प्रोव्हाइड करत आहोत। हे आपलं कॉमन बेसिन काउंटर असेल। त्याचबरोबर हे आपलं कॉमन टॉयलेट असेल। कॉमन टॉयलेटची साईज पाहिली तर 4x6 आपण कॉमन टॉयलेटची साईज यामध्ये प्रोव्हाइड करत आहोत। त्याचबरोबर हे आपलं बाथरूम असेल। बाथरूमची साईज पण 4x6 आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी आपली प्रोजेक्टची माहिती मिळत जाईल। त्याचबरोबर हे आपलं मास्टर बेडरूम असेल। मास्टर बेडरूमची साईज 10x10 आपण व्यवस्थित प्रकारे मॅनेज केलेला आहे हा मास्टर बेडरूम। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा। दोन्ही केसमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती। 1 BHK टोटल कार्पेट पाहिला तर 375 कार्पेट, 375 असा कार्पेट असेल आणि प्राईज आपण 25 लाख कोट करत आहोत, गव्हर्नमेंट टॅक्सेस वगैरे राहतील। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल।